प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य लेझिम मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जल्लोषात बहारदार लेझिम डाव सादर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून तसंच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त परमार, सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, किसन जाधव, एसके फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे, श्रीमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे, पीबी ग्रुपचे सल्लागार ॲडव्होकेट विशाल मस्के, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, आदित्य चंदन शिवे, हृदयनाथ मोकाशी, श्रीकांत वाघमोडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती व पारंपरिक आर्टिफिशियल फुलांचा देखावा यावेळी सादर करण्यात आला. तसंच बहारदार लेझिम सादर करण्यात आली. सुरुवात